पिंपरी चिंचवडच्या सुजित भोसले या आयटी इंजिनियरनं कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी एक दोन नाही तर चक्क 12 वेळा प्लाझ्मा दान करण्याचा विक्रम केलाय. प्लाझ्मा दान करण्याची भीती लोकांच्या मनातून काढण्यासाठी सुजित भोसले यानं आतापर्यंत 12 वेळा प्लाझ्मा दान करून कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचा संदेशही दिलाय. कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असते. अशा रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी अतिशय उपयुक्त ठरते. प्लाझ्मामधील अँटीबॉडीज कोरोना व्हायरसग्रस्त असणाऱ्या शरीरात सलाईन मार्गे सोडण्यात येतात. त्यामुळे कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार होते. प्लाझ्मा नेमकं कसं तयार होतो आणि ते कोण दान करू शकतं हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टसोबत कार्यरत आहे. हे काम कर आम्ही रक्तदानाचं कार्य करतो. वेगवेगळ्या लोकांना रक्तदान शिबिर आयोजनासाठी हेल्प करतो. हे करत असताना कोविडच्या कार्यकाळामध्ये रक्तदान शिबिरे कमी झाली, परंतु प्लाझ्माची रिक्वायरमेंट अचानकच वाढली. कारण प्लाझ्मा थेरपी तशी लोकांमध्ये जास्त फेमस नाही आहे, परंतु खूप साऱ्या डॉक्टरांकडून एक सजेशन म्हणून दिली जाते. आणि रिकव्हरी रेटसुद्धा प्लाझ्मामधून प्लाझ्मा दिल्यानंतर जे पेशंट नीट होत आहेत याचा रिकव्हरी रेटसुद्धा खूप जास्त आहे. सप्टेंबर 2020 मला कोविडची लागण झाली. माझ्याबरोबर आमची पूर्ण फॅमिलीच पॉझिटिव्ह होती. त्यावेळेस थोडासा खूप घाबरलेलो होतो, पण घाबरलेला असतानाही एक अशी मनात हीही गोष्ट आली, पॉझिटिव्ह गोष्ट आली की चला आता मला प्लाझ्मा देण्याची एक संधी मिळाली. ते देताना नीट कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर मी पहिल्यांदा 28 दिवशी पहिलं प्लाझ्मादान केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत 11 वेळा प्लाझ्मादान केलेलं आहे. ह्या आपल्या माध्यमातून मी आपल्याला हे सर्व लोकांना सांगू शकेल की प्लीज प्लाझ्मा दानासाठी पुढे या. प्लाझ्मा थेरपी खूप लोकांना फायद्याची ठरत आहे. आपल्या आजूबाजूला जे कोणी कोविडमधून रिकव्हर झालेले पेशंट असतील, जर त्यांना एक 30 दिवसापासून ते 45 दिवस जर झाले असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा किंवा नियरबाय एखाद्या ब्लड बँकेशी संपर्क साधा आणि प्लाझ्मा डोनेट करा. थँक्यू. शासन स्तरावर ॲक्च्युली त्यांना इन्सेंटिवाईज केलं डोनर लोकांना, तर ती लोकं बऱ्यापैकी येतील डोनेशनला. किंवा मग हॉस्पिटलच्या लोकांनी थोडंसं त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना कन्व्हिन्स करून जर त्यांना माहिती सगळी प्लाझ्मा थेरपीची दिली किंवा त्याचे फायदे काय तोटे काय हे सगळं त्यांना जर समजवलं, त्यांचं काही नुकसान नाही आहे त्याच्या डोनेशनमध्ये, कुणाचं काही नुकसान नसतं, तर दुसऱ्याला मदत होईल खूप बऱ्यापैकी आणि ती मदत सगळ्यांना होईल. आता खूप गरज आहे प्लाझ्मा डोनर. 100-150 कॉल रोजचे येतात मला आणि मी त्यांना मदत करू शकत नाही कारण माझ्याकडे डोनर अवेलेबल नाही आहे सध्याच्या स्तरावर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढत चालला आहे. ठीक आहे.